आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. न्यूज सुपर वन, न्यूज सुपर वन. वरून खालून, डाव्या बाजून, मागून पुढून, उजव्या बाजून, सर्वच दिशा हो गाजवा, वाजवा रे वाजवा, वाजवा रे वाजवा, वाजवा रे वाजवा, अरे वाजवा रे वाजवा. चला थोडा हा व्यायाम झाला, थोडा दुसरा व्यायाम करू या. अग बाबो, काय अरे कस टंगल, दुसरं टंगल कोण बरं येतो श्रामपुर समस्या समस्या व्हायला लागल्या. ते बरं वाटलं, याच्यात तंगडच नाही कोण. आणि या इकडे या या पाहू आपण काय काय. अरे तू छायला इथं काय येतो. काय येतो इथं, हेच नेलं कोण. कसा व्यायाम करायचा तुम्ही सांगा. आता आमचे मुंडके हुटायचे काय येतात तुम्ही सांगा आम्हाला. हे श्रामपूर शहर लव श्रामपूर, अजून तर काय काय मार्ग लावायचं. चला साहेब येऊ फेरफटका आणखी मारून. चला
चला तर फेर फटका मारता मारता अपन आलो वार्ड नंबर 2 मधी या बा 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 हा रस्ता है का खड्डा रस्ते का रस्ते खड्डा है कोई ये दो चले लोक मारा खनाला आशा राय मरे आता हा रोड है पुलतांबा स्वामपुर काय दुर्दशा झाली इकडे सात वेळ जात नाही इथून आणि लव स्वामपुर कसं काय झालं आता तोल गोठून गेलं आता हे खड्डे रस्त्याचे रस्ते खड्डा हे आपल्याला काय दिसत नव्हतं या आपण अजून पुढे जाऊन पाहूया काय होतंय हा पुलतांबा स्वामपुर रोड अशी दुरावस्था झाली जर समजा हे खंड जर डिलिव्हरी जर पेशंट असलं आणि अशा स्थितीमध्ये जर काही झालं त्याला जबाबदार कोण आता तुम्ही पाहता वाजवारी वाजवा हा कार्यक्रम आम्ही का ठेवला वाजवारी वाजवा हा कार्यक्रम आम्ही का ठेवला याचं कारण असं आहे हे बघा इथलं जर खड्ड्यातलं पाणी काढलं दोन टँकर भरतील दोन टँकर आता काय करायचं समस्या मी मांडायच्या कोणाकडे तुमच्या सांगण्यात आता मी कपडे काढून मी काय हे बघ इतकं पाणी आहे समस्या इथे तर सांगा मित्र आता न्याय आपण कोणाकडे मागायचा आता न्याय द्यायचा सांगा या जनतेला न्याय द्या आणि हे खड्डे आणि रस्त्यात खड्डा त्या खड्ड्यात रस्ता आता हे आपण प्रशासनाला विचारायचं कोणा इतरचे तुम्ही आम्हाला सांगा तर चला मित्रांनो फेर फटका दुसरा तर वाजवा वाजवा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी बाकी आता खूप जनता आहे आपण जनतेची समस्या जाणून घेऊ कारण त्यांनी सांगितलं की आमच्या समस्या तुम्ही जाणून घ्या तर मी वार्ड नंबर 2 मधले रिक्षा संघटना तुमची हे रिक्षा संघटनेचे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत हे श्रामपूर शहरामध्ये फिरतात बघून घे त्यांचं काय समस्या आहे तर तुम्हाला याच्या रस्त्याबद्दल काय बोलूशी वाटत 15 दिवस झाले नगरपालिकेने मुरून टाकला मोठ्याने दगड टाकले इथं 15 दिवस नाही 2 दिवसात ते लगेच मुरून पावसाने वाहून गेलं सगळं पूर्ण पाणी झालं खड्डे मोठे मोठे खड्डे आमचे गाड्या जाते येतात जाता गोंदोली रोडला एवढे ब्रेकर करून ठेवले त्यांनी मग 34 ब्रेकर 34 आम्ही मोडले रिक्षावाल्यांनी कवर जायचे कवर 20 रुपयाचे लोकल 30 रुपयाचे लोकल मारायला आम्हाला परवडत नव्हती जे खड्डे तरी झाले सहीर बाबा चौक गोंदोलीपर्यंत खड्डे इकडे गांधी पुतळ्यापर्यंत गेलं तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय प्रशासनाला काय सांगता तुम्ही इथं लोक जे ऍक्सिडेंट राहिले लोक पडू राहिले दुखापाकू दूर राहिले नगरपालिका सध्या झोपलेली आहे त्यांना माहित नाही इथं खड्डे रस्ते सांगा नऊ आता बस स्टँडची लोकल मारायला आम्ही गेले तर इतके खड्डे बस स्टँडला तिकून गेले तर गाडी तिकून गाडी बस स्टँडला खड्डे आता संगमरावला खड्डे बेलापूरला खड्डे किती खड्डे आता ऍक्सिडेंट झाला सगळे झोपलेले आमदार साहेब झोपले सगळे झोपले काय करणार आहे आम्ही वाजवा रे वाजवा हा कार्यक्रम जो आम्ही ठेवलेला आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही ठेवा का आमचं एवढंच म्हणणं आहे फक्त 8 दिवसात एवढं आमचं काम नाही झालं तर आम्ही रिक्षा सगळे रिक्षा चालक मालक संघटना बरं वाजवर वाजवा आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे एखाद्या समस्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटतं आणलं चांगलं चांगलं आहे तुम्ही ते काम करू राहिले नागरिकांसाठी चांगलं आहे ते आमच्यासाठी ते चांगलं करू राहिले का त्यांची आमच्या मान ऐकून तुम्ही त्यांना पाठवणार
जनता काय म्हणून राहिली ते त्यांची धावा आमच्या धावा जनतेकडे पाठवत बघू आम्ही तुमचे आभार करतो उच्च चालक मालकांची सपोर्ट आहे तुम्हाला तर बघा या समस्या आपण जाणून घेतल्यात या समस्या लोक सांगतायत की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे आता तुम्ही सांगा मित्रांनो या जनतेने जायचं कोणाकडे आता हा प्रश्न मानणार आहे जनता आणि जनताच तुम्हाला जाब विचारणार आहे चला तर मग पुढच्या घटका फेर फटका मारता मारता आपण आलो वार्ड नंबर 1 मध्ये वास वास हे बघू शकता तुम्ही या वार्ड नंबर 1 ची दुरावस्था ही घाण कचरा इथे लोक राहतात लोक आता कोरोनामुळे लाज बांधायला लागले पण कोरोनाच्या आधी लोक लाज बांधत होते जास्त बोलले मला आता वासाला मुला हे चक्कर यायला बाबा हे अशी अवस्था आहे घाण वातावरण या ठिकाणी वास येतो घाण हे इथे उभं राहू शकत नाही आता आपण चला ज्या या श्रामपूर शहराची तहान भागवते असं आपण हे तर आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला तर साहेब बघूया हे आहे श्रामपूर शहरातलं पाणी श्रामपूर शहराला पाणी जात ह्या तळ्यामधून तर आपण बघूया या तळ्यामध्ये काय समस्या आहे काय आपण स्वतः आपल्या डोळ्याने पाहू शकता बघा हे बघा इकडे समोर पहा समोर समोर तिकडं घाण बाटल्या प्लास्टिक आणि हे जात श्रामपूरच्या शहरातील जनतेला हे पाणी पाजत कस रो व्हायच आपण बघू शकता बघा आता तुम्ही वाजवा वाजवा हा कार्यक्रम आमचा याच्यासाठी हे या जनतेला समस्या सोडवण्यासाठी आम्ही वाजवारी वाजवा हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर चला मित्रांनो आपण यांच्या समस्या जाणून घेऊ आपले इथे राहणारे लोक आहेत त्यांच्या संघ बातचीत करूया या फेर फटका मारता मारता त्या जनतेने आमचे प्रश्न मांडले सांगितले आणि ते होऊन आम्हाला विचारले का आम्हाला प्रशासनाला जाग करायचं या तर मग बघू काय वाटतं तुम्हाला उद्या वास येत होतो आता आपण आलो गोंदवणी मधी हे बघा हे जल शुद्धीकरण इथं ऑफिस जलशुद्धीकरण केंद्र इथं आणि त्याच्याच बाजूला त्याच्याच समोर बघा कॅमेरामन साहेब जरा लावा बरं इथं काय बघा बरं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी
इतकी घाण दुर्गंधी उद्या थांबूशी वाटत नाही. हे जनतेने उद्या कसं राहायचं? अशी अवस्था झाली बिकट, दुर्गंधी दुर्गंधी, थांबूशीच वाटत नाही. आता आम्ही निघतो, थांबूशीच वाटत नाही. आता बघा काय तर बघा ही कचरा कुंडी रचत कुठे. आता कसं काय कॅमेरा मन सर जरा पाहा बरं काय कचरा कुंडी रचत कुत्रा. आता पण इथले नागरिक काय म्हणते तर ते पाहू आपण. या तर मग कॅमेरामन साहेब तुम्हाला काय वाटतंय कचरा कुंडी दे घाण? आता अनेक वर्षापासून आम्ही इथे कचरा कुंडीची मागणी केलेली आहे. आता समोरच मारुती मंदिर आहे, मारुतीच्या मंदिर जाणार रोडला भाविकाला जावं. इकडे महादेव मंदिर आहे, भाविकांना अतिशय त्रास होतो त्या कचऱ्यामुळं. अनेक दुर्गंधी त्याचा वास येतो. आम्ही अनेक वेळेस आमच्या नगरच्या होतो, आम्ही वारंवार सांगतो वा आम्हाला कचरा कुंडी पाहिजे. पण इथं काय होतं वार्ड नंबर एवढं एक मोठा इतकं झालेलं आहे ना, तिथं फक्त तीनच कामगारांना दोन झाडूवाले बाया माझी पाच जणांमध्ये एवढं वाळलं होत नाही. त्यांची घर स्वच्छता होत नाही. आमची मागणी आहे वही कचरा कुंडी झाली पाहिजे, किंवा ह्या रोड ते मारुती मंदिर रोड जाणाऱ्या भाविकांची गैरसोय करून कचरा कुंडी बांधून देणार दे, किंवा कचरा आमचा रोजचे रोज साफ झाला पाहिजे असं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटतं. आम्हाला बरोबर तुम्हाला काय तिथला त्रास किती काय वास वगैरे काय किती त्रास काय? त्रास म्हणजे तो रोज कुत्रे आणि डुकरं त्याच्या त्रास आहेत कुंडीमुळे. सगळ्या कचरा पांगला रस्तो पांगला जातो. आमच्या भाविकांना इकडे दर्शनासाठी जावं लागतं, ते कचरा सोडून गटरीच्या पाण्यातून जावं लागतं आम्हाला. ठीक आहे, आपण या समस्या जाणून घेतल्या तर चला मग पुढे. आता आपण आलो श्रामपूर शहरातल्या वार्ड नंबर 4 मध्ये. हा रस्ता इथं मोठा बाजार भरला जातो आणि आता आपण पाहूया ह्या मोठा बाजारचा रस्ता जो आहे तो कसा आहे. चला सर आपण पाहू बरं काय आहे इथं. आ बाबा बघा एवढा मोठा या शहरामध्ये बाजार भरला जातो आणि असं घाणीचं साम्राज्य श्रामपूर शहरामध्ये. लोक इथे बाजार करायला येतात आणि अशी शहरामध्ये दुरावस्था झाली. हे जनतेचा जरा प्रश्न पहा, कोणीतरी बोललं पाहिजे. बघा बघा ही दुरावस्था ह्या बाजार तर श्रामपूर शहरामध्ये एवढी मोठी दुरावस्था या ठिकाणी. बघा साहेब हा मोठा बाजार तर या ठिकाणी भरला जातो, सर्वसामान्य माणसं राहणार कसे ते सांगा. आणि हे घाणीचं साम्राज्य या श्रामपूर शहराच्या नशिबी पडले सांगा तर साहेब. न्याय माघायचा कोणी ह्या जनतेने? जनतेने न्याय माघायचा कोणी करेल तर तुम्हीच सांगा. हे आहे श्रामपूर शहरामधलं 4 नंबर वार्ड. आता आपण आलो वार्ड नंबर 6 मध्ये कांदा मार्केटच्या बाजूला. पूर्ण तालुक्यातून इथं शेतकरी वर्ग हा भाजीपाला विकण्यासाठी या ठिकाणी येतो. त्याच्याच बाजूला आपण पाहूया दुरावस्था आणि माझ्या पाठीमागे माझ्या बाजूला क्लासेस लहान मुलं तिथे जे शिकतात ते पण तिथे येतात. आणि मग अशा ठिकाणी कशा अवस्था पाहिजे कॅमेरामन साहेब झूम करा. बघा ही अवस्था कसं काय करायचं. ही दुरावस्था झालेली ही घाण पडली दुर्गंधी अक्षरशः थांबूशी सुद्धा वाटत नाही.
खूप मोठी समस्या या ठिकाणी आरोग्य धोक्यात असल्यामुळं जे शेतकरी वर्गात लांबून येतात त्यांचं आरोग्य सुद्धा या अशा वस्तूमुळं धोक्यात येऊ शकतं. आणि हा कचरा त्या कचऱ्यामुळे दुर्गंधी झाली म्हणून पुन्हा एकदा फेरफटका श्रामपूर शहर. आता ह्या दुर्गंधीच्या दुर्गंधी कशी आहे आपण या परिवर्गातली त्यांना आपण समस्या मानणार त्या आपल्यापाशी. आम्हाला इथं धंदा करून 7 वर्ष झाले पण आज जो कचरा पडणार आहे तर तो रोज सकाळी येऊन पडतो आणि फार अडचण येतं बसायची. आज तुम्ही जे म्हणताय कोरोनाची काळजी घ्या हे घ्या असं करा तसं करा तर या कचऱ्याचं तुम्ही येऊन बघा आणि काय काळजी घ्यायची ते तुम्हीच सांगा आम्हाला. इथं बसणं कठीण झालं आहे, व्यापार करणं कठीण झालं आहे. गिराईक आलं तर थांबत नाही आमच्या दुकानामध्ये त्या दुर्गंधीमुळे. गिराईक निघून जात आहे दुर्गंधीच्या वासाने. बघा मग इथं मार्केट शेजारी तुमच्या भाजीपाला विक्रीचे समजा तालुके तुम्ही लोक येतात तुम्हाला काय म्हणता असेल का दुर्गंधी काय तुम्हाला कोणी काय असं बोललं असेल? मी विचारतो ना गिराईक विचारतो नाही या घाणी तुम्ही कसे बसता रोज येतो जेवण कसं जातं तुम्हाला किंवा व्यवसाय कसा करता तुम्ही पण काय पर्याय नाही ना आता गाळा इथं आहे आमचा त्याच्यामुळं आम्हाला इथं बसणंच आहे ना त्याच्यामुळं थांबावंच लागतं आम्हाला इथं. माझ्या समस्या जनतेच्या चला फेरफटका श्रामपूर शहर. सहा नंबर वार्ड मध्ये आपण आलो बघा हे खड्डे सगळ्यात जास्त दवाखाने हॉस्पिटल आहे वरच त्याला जास्तीत जास्त हॉस्पिटल आहे बघा ऍम्ब्युलन्स त्यांनी आज ह्या अशा अवस्थामध्ये श्रामपूरची राहिली बघा खड्डे त्रस्त का रस्त्यात खड्डा हेच आपल्याला कळणं झालं. आणि सगळ्यात जास्त हॉस्पिटल जे असतील ते या 6 नंबर वार्ड मध्ये पाठीमागे साखर कामगार जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत आणि असे रस्ता अशी दुरावस्था रस्त्याची झालेली आहे म्हणून कॅमेरामॅन साहेब तुम्ही जर एक दुर्लक्ष झाला तर जनतेला कळलं हे श्रामपूर शहराची काय अवस्था आहे. बघा खड्डेच खड्डे खड्डे त्रस्त आहे का रस्त्यात खड्डा आहे बघा. आपण थोडं पुढे जाऊन करू बघा या अशी दुरावस्था झालेली आहे या श्रामपूर शहराची. हे खड्डे खड्डेमय रस्ता झालेला आहे बघा आपण बघू शकता या ठिकाणी. आता आपण आलो इथं सुभाष कॉलनीमध्ये आपण बघू शकता खूप मोठे मोठे हॉस्पिटल नामांकित मोठमोठे हॉस्पिटल या इलाक्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 हॉस्पिटल एवढ्या इलाक्यामध्ये. मग अक्षरशः या रस्त्याची चाळण झालेली चाळण रुग्णवाहिका ये जा करत असतात या रोडना आपण बघू शकता. आपण बघू शकता हा रोड कसा आहे या ठिकाणी रुग्णवाहिका ये जा करत असताना हा रस्ता कसा पाहिजे ना आपल्याला याच्यात तुम्ही सांगा म्हणून आम्ही खास श्रामपूर शहरासाठी वाजवा रे वाजवा हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे.
आपण आलो रामपूर नेवासा रोडवर. हा खूप अत्यंत महत्वाचा दळण वळणचा हा रस्ता आहे. हजारो गाड्या या रोडनं जातात. आता ह्या रस्त्याची अवस्था आपण पाहूया. कॅमेरामॅन साहेब दाखवा बरं जनतेला या बघा. आपण ही अवस्था बघा काय ही अवस्था झाली. ही अवस्था जर आपण पाहिली तर डांबरीच्या अक्षरशः चाळण झालेली चाळण. या पुढे आपण या गाड्या पाहतो कसं चालायचं येईल बघा. बघा या गाड्या कस काय जायचं नियमित चालू गाडी मध्ये लोक म्हणते आम्ही परेशान आहे या रस्त्यामुळे. तर मग बघा हा मेन जो रस्ता आहे दळणावळणचा ट्रान्सपोर्टचे साधनं या ठिकाणून जातात. तर बघू शकतो आपण रस्त्याशी अक्षरशः चालन झालेली तेव्हा प्रशासनाची जाग नाही आली. श्रीरामपूर शहरातील गाणीचं साम्राज्य आणि नागरिकांचं आरोग्य श्रीरामपूरचा पुरका म्हणजे जाणून बुजून ही टंगला दलदल म्हणावं लागेल. मित्रांनो आपण सगळं बघितलं तुम्हाला काय वाटतं म्हणून याला कोण जाऊन जाणार असेल. न्यूज सुपर वन. न्यूज सुपर वन. वरून खालून डाव्या बाजून मागून पुढून उजव्या बाजून सर्वच दिशा हो गाजवा वाजवा रे वाजवा वाजवा रे वाजवा वाजवा रे वाजवा अरे वाजवा रे वाजवा. न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज.